भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोल जी भाई सब संतन की, सनातन धर्म की, गो माता की, भारत माता की, जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या नमो युवा महासंमेलनामध्ये मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते, भारत सरकारचे मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, भारत सरकारच्या दुसऱ्या मंत्री आणि ज्यांनी राहुल गांधींना चारी मुंड्या चित केलं ते आपल्या स्मृती इराणीजी, या ठिकाणी विशेष रूपाने आलेले युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्याजी, आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल लोणीकरजी, सुरेश खाडेजी, जितेंद्र कुकडेजी, या ठिकाणी उपस्थित आपले सर्व मान्यवर खासदारजी, सर्व आमदार साहेब, सर्व आपले प्रमुख पदाधिकारी, यादी मोठी असल्यामुळे माफ करा सगळ्यांचे नावं घेत नाही, पण सर्वच सन्माननीय मंच आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की नागपूरमध्ये विदर्भातली आणि महाराष्ट्रातली युवा शक्ती पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना देशाचं प्रधानमंत्री बनवण्याकरता संकल्प घ्यायला या ठिकाणी एकत्रित आली आहे। आणि आपला संकल्प काय आहे? अब की बार हा संकल्प आमचे युवा नागपूरच्या भूमीतून घेणार आहेत। बंधू भगिनींनो, गेल्या 10 वर्षांमध्ये या देशामध्ये जे परिवर्तन आपण बघितलं, मोदीजींना 400 पेक्षा जास्त जागा का द्यायच्या, पुन्हा नमो सरकार का आणायचं, अनेक कारण त्याचे आहेत, पण खऱ्या अर्थानं 3-4 गोष्टी आपल्या समोर मी ठेवणार आहे। आपण बघा, या देशाला गरिबी हटावचे नारे इंदिराजींनी दिले, त्यानंतर काँग्रेसनी सातत्याने दिले, पण या देशातली गरिबी हटली नाही। एकदा तर राजीव गांधी असं म्हणाले की मी दिल्लीतून 1 रुपया पाठवतो, 15 पैसे शेवटच्या माणसाला मिळतात, 85 पैसे व्यवस्था खाऊन टाकते, त्यामुळे गरिबाचं कधीच कल्याण होत नाही। देशाला नरेंद्र मोदीजींच्या रूपात एक असा नेता मिळाला ज्यांनी सांगितलं खाणार नाही, खाऊ देणार नाही, 1 रुपया दिल्लीतून पाठवील, शेवटच्या माणसाला 1 रुपयाच मिळेल, आणि एक अशी व्यवस्था मोदीजींनी या देशामध्ये उभी केली। तंत्रज्ञानाचा उपयोग करून या ठिकाणी जनधनचं खातं असेल, मोबाईल असेल, आधार असेल, याच्या माध्यमातून एक अशी व्यवस्था उभी केली की कोणालाही भ्रष्टाचार करता येत नाही, गरिबाच्या ताटातून कोणाला खाता येत नाही, गरिबाच्या ताटात आता कोणाचा वाटा नाही, ही व्यवस्था उभी केल्यामुळे देशामध्ये जे 50 वर्षात जमलं नाही ते 10 वर्षात झालं।
गरिबी रेषेखाली असलेले 25 कोटी लोक हे गरिबीतनं बाहेर आले असं नीती आयोगाचा अहवाल आज सांगतो। गरिबी हटावचा नारा इंदिराजीचा असेल, पण गरिबी हटावचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय मोदीजींनी केलं। त्यामुळे गरिबी हटावपासनं विकसित भारतापर्यंत हा प्रवास मोदीजींच्या अंतर्गत आपण करतोय। आज सगळे युवा या ठिकाणी आहेत, युवांना काय हवंय? शिक्षण हवंय, रोजगार हवंय। नवीन शिक्षा नीती मोदीजींनी दिली, या नवीन शिक्षा नीतीने आमच्या करता शिक्षण केवळ डिग्री पुरतं मर्यादित नाही ठेवलं, तर आम्हाला शिक्षणातनं अर्थार्जन करता आलं पाहिजे। कुठल्याही प्रकारची डिग्री घेतल्यानंतर त्याला असं कौशल्य प्राप्त झालं पाहिजे की तो रोजगार स्वयंरोजगाराकरता तयार असला पाहिजे। अशा प्रकारचं शिक्षण हे तर दिलंच, पण ते देत असताना मोदीजींनी सांगितलं इंग्रजांनी 150 वर्ष आमच्यावर राज्य केलं म्हणून केवळ इंग्रजांच्या भाषेमध्ये आम्ही का शिकायचं। आणि म्हणून त्यांनी सांगितलं डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, कुठलीही डिग्री घ्यायची असेल, आता तुम्ही तुमच्या भाषेत देखील शिकू शकता। पूर्वी एखाद्याला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं असेल तर इंग्रजीतच शिकावं लागायचं, आता मराठीत शिकणारा मराठीमध्ये MBBS ची डिग्री घेऊ शकतो, मराठीमध्ये इंजिनिअरिंगची डिग्री घेऊ शकतो, मराठीमध्ये MBA ची डिग्री घेऊ शकतो। आता भाषा हा त्या ठिकाणी भेद राहिलेला नाही। आणि हे सगळं करत असताना मोदीजींनी देशामध्ये एक नवीन चमत्कार केला। अर्थशास्त्री विचार करतायत की संपूर्ण दुनियेमध्ये मंदी असताना भारतामध्ये मंदी का नाही? भारताची अर्थव्यवस्था ही गेल्या 10 वर्षांमध्ये 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर कशी आली? हा ज्यावेळेस अर्थशास्त्री विचार करतात। मोदीजींनी काय केलं? मोदीजींनी गरीबाला सक्षम करून अर्थव्यवस्था मोठी केली, करोडो घरं बांधले, अर्थव्यवस्था मोठी झाली, करोडो घरात पाणी पोचलं, अर्थव्यवस्था मोठी झाली, करोडो घरात लाईट पोचला, अर्थव्यवस्था मोठी झाली। आणि आता भारत येत्या काळामध्ये जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे। आणि तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणजे काय? अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे नेमकं काय होतं? अर्थव्यवस्था मोठी होते तर संधी तयार होते, अर्थव्यवस्था मोठी होते रोजगार तयार होतो, अर्थव्यवस्था मोठी होते नोकऱ्या मिळतात, अर्थव्यवस्था मोठी होते लोकांना आपले स्वप्न पूर्ण करण्याकरता पंख त्या ठिकाणी लाभतात। हे जे करोडो करोडो देशातले युवा आहेत, या युवांच्या हाताला काम देण्याकरता आमच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार मोदीजींनी केला। आणि तो करत असताना या देशातला काळा पैसा संपवून या देशातल्या काही ठेकेदारांनी या ठिकाणी सगळा काळा पैसा जो आपल्या तिजोरीत ठेवला होता या देशामध्ये GST आणून काळ्या पैशाचा व्यवहार बंद करून देशाच्या गरिबाचा पैसा गरिबापर्यंत पोहोचवून एक नवीन अर्थचक्र हे मोदीजींनी तयार केलं। त्यामुळेच आज भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे। आणि जगामध्ये सगळ्यात जास्त संधी आणि नोकऱ्या जर कुठल्या अर्थव्यवस्थेत तयार होत आहेत तर ते भारताच्या अर्थव्यवस्थेत तयार होत आहेत। आज आपण पाहू शकतो मोदीजींच्या नेतृत्वात आणि आपल्या नितीनजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारे भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं तयार झालं, ज्या प्रकारचे रस्ते तयार झाले। मी बॉर्डरला गेलो होतो, त्या ठिकाणी लेह लद्दाखला गेलो होतो, तिथले मिलिटरीचे सर्वोच्च अधिकारी म्हणाले ओ मोदीजींनी परिवर्तन केलं। मी म्हटलं काय केलं? म्हणजे पूर्वीचं सरकार म्हणायचं बॉर्डरवर सीमेवर रस्तेच तयार करू नका, रस्ते तयार केले तर समोरून आक्रमण होईल। समोरच्या देशाने सीमेवर रस्ते तयार करून टाकले त्यामुळे त्यांचं सैन्य दारुगोळा तोफा या आणण्याकरता त्यांना 8 तास लागायचे, आम्हाला 8 दिवस लागायचे।
त्यांनी हल्ला केला तर तो हल्ला आम्ही परतवू शकत नव्हतो, पण मोदीजींच्या नेतृत्वात, आमच्या नितीनजींच्या नेतृत्वात बॉर्डरवर आता असे त्या ठिकाणी रस्ते तयार झाले, ते जर 8 तासात दारूगोळा आणतील आम्ही 4 तासात आणू शकतो आणि त्यांचा मुकाबला करू शकतो। हे मी म्हणत नाही, आज आपल्या सैन्याचे अधिकारी म्हणतात। हे परिवर्तन या ठिकाणी करून दाखवलं। आज वंदे भारत ट्रेन, भारतामध्ये तयार झालेली ट्रेन, एक अशी ट्रेन जी जगातल्या कुठल्याही श्रीमंत देशाला लाजवेल अशा प्रकारची ट्रेन वंदे भारत ट्रेन भारतात तयार झाली। भारताचे रेल्वे स्टेशन हे एअरपोर्ट सारखे होत आहेत, बस स्टेशन एअरपोर्ट सारखे होत आहेत। भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं प्रचंड काम आज चाललेलं आहे आणि यासोबत भारताला बलशाली बनवण्याकरता मोदीजींनी मेक इन इंडियाची सुरुवात केली आणि जो भारत आपले शस्त्रास्त्र सगळे इम्पोर्ट करत होता, आम्हाला जर रशियानी इस्रायलनी शस्त्रास्त्र दिले नाहीत तर आम्ही दुश्मनाचा मुकाबला करू शकत नव्हतो। 10 वर्षांमध्ये शस्त्रास्त्र इम्पोर्ट करणारा भारत आज बलशाली झाला, आत्मनिर्भर झाला। आता भारताचे शस्त्रास्त्र भारत तयार करतो। आमच्या भारतामध्ये आज या ठिकाणी कॉम्बॅट एअरक्राफ्ट तयार होतं, वॉरशिप तयार होते, सबमरीन तयार होतं, सर्व प्रकारच्या गन तयार होतात, सर्व प्रकारचे मिसाईल तयार होतात। आता जगातल्या 50 देशांना भारत शस्त्रास्त्र एक्सपोर्ट करतो आहे अशा प्रकारची अवस्था भारताची आहे। अब भारत की ओर बुरी नजर उठाकर देखने की हिम्मत कोई नहीं कर सकता, ऐसा मजबूत और बलशाली भारत मोदीजीने तयार किया। आणि जे जगाला जमलं नाही मोदीजींनी ते करून दाखवलं। जगामध्ये चंद्रावर तर लोक उतरले पण चंद्राच्या साऊथ पोलवर, दक्षिण ध्रुवावर कुठल्याही विकसित राष्ट्राला आपलं यान उतरवता आलं नव्हतं। जगामध्ये पहिल्यांदा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा देश झाला तो माझा भारत देश झाला। मोदीजींनी चंद्रालाही एक प्रकारे जिंकलं आणि आदित्य एलवनच्या माध्यमातून सूर्यालाही गवसणी घालण्याचं काम जगाच्या इतिहासात पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते मोदीजींच्या नेतृत्वात माझ्या भारत देशाने केलं। हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून आज भारत एक महाशक्ती झालाय। मोदीजींनी एक ग्लोबल लीडरशिप तयार केली आहे। G20च्या माध्यमातून जगभरातल्या देशांनी मोदीजींची नेतृत्व त्या ठिकाणी मांडलंय आणि हे करत असताना एक शाश्वत अशा प्रकारचा विकास, एक सस्टेनेबल अशा प्रकारचा विकास मोदीजींच्या माध्यमातून चाललेला आहे। बंधू भगिनींनो, आपण सगळ्यांनी बघितलं कोविडच्या काळामध्ये वॅक्सिन मैत्रीच्या माध्यमातून जगभरातल्या 100 देशांना भारताने त्या ठिकाणी कोविडची लस दिली, त्या जगातले लोक वाचले। भारतातले 140 करोड लोक मोदीजींच्या लसीमुळे या ठिकाणी वाचले, त्यामुळे आता वसुधैव कुटुंबकमचं जे आमचं त्या ठिकाणी मंत्र होता हा जगाने देखील या ठिकाणी मान्य केला। आणि 2047 साली विकसित भारताचं एक स्वप्न घेऊन आता मोदीजी निघालेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना मोदीजींना साथ द्यायची आहे। मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, 2024ची निवडणूक ही भाजपाच्या विजयाकरता नाही आहे, 2024ची निवडणूक भारताच्या विजयाकरता आहे। भारताच्या भाजपा नाही, भारत को जिताना है। आणि जर पुन्हा एकदा मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मग भारताला कुठेही मागे वळून पाहावं लागणार नाही। पुढचे 5 वर्ष हे भारताचे असे 5 वर्ष आहे की या 5 वर्षात भारत अशा प्रकारे मजबूत बनेल की मग भारताकडे कोणी देखील आग उठवून पाहू शकणार नाही, या भारताशी कोणी मुकाबला करू शकणार नाही। आणि तो जो बलशाली भारत असेल तो घडवण्याची संधी ही तुम्हाला सगळ्यांना मिळालेली आहे। आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, आता पुढचे 1 महिना 1.5 महिना केवळ देशाकरता द्यायचा आहे, पुढचा 1.5 महिना देशाकरता द्यायचा आहे, देशाकरता द्यायचा आहे, मोदीजींकरता द्यायचा आहे, बलशाली भारताकरता द्यायचा आहे। बोल भारत माता की।
भारत माता की, भारत माता की।